नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी उमराज नंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, बरेच जण विचारित होते दूध वाढीसाठी वजन वाढीसाठी कोणता खुराक देतात किंवा कोणता खुराक द्यायला पाहिजे. सांगतो सगळ्या डिटेलमध्ये. बघा, हे बघू शकता मित्रांनो, हे जे खात आहे बकऱ्या, हे आहे मक्का आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे ती पावडर जी दिसते, ती पावडर म्हणजे आपली ॲग्रीमिन 40 पावडर आहे मित्रांनो. ॲग्रीमिन 40 पावडर याच्यासाठी, जेणेकरून बकऱ्या पुन्हा हीटवर येण्यासाठी तकलीफ देत नाही किंवा काय म्हणतात ना त्याला, रिपीट होत नाही, उलटत नाही, त्याच्यासाठी हे ॲग्रीमिन 40 पावडर आपल्याला द्यावं लागतं. बाकी मित्रांनो, वजनवाढीसाठी बी आपण मक्काच यूज करतो आहे सध्या. बघू शकता, हे बघा, पिल्लं जबरदस्तपणे हनतात मक्का, जेवढी खायची तेवढी खा पोटभर. चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, गहू द्यावा, मक्का द्यावा, ॲग्रीमिन 40 पावडर द्यावा किंवा मिनरल मिक्सर द्यावा, काय द्यावा नेमकं, चला सांगतो. मित्रांनो, सर्वप्रथम जर तुमची शेळी ताजी वेलेली असेल तर, जर तुमची शेळी ताजी वेलेली असेल तर बघा, जर तिला लगेच दूध नसलं ना, ते कादवळ म्हणून एक ढिंकावणी प्रोडक्ट भेटत असतं मेडिकलमध्ये म्हणा किंवा दुकानामध्ये, ते कादवळ आणायचं 5-10 ग्रॅम आणि 2-2.5 ग्रॅम 2-2.5 ग्रॅम 2 दिवस सकाळ संध्याकाळ जर दिलं बकरीला, तर ते कादवळनं बकरीला दूध फुटत असतं. त्यानंतर मित्रांनो, कादवळचा असा नियम असतो की ते दाताला लागून द्यायचं नाही, जेणेकरून दातं पडतात, म्हणून दातं न बकरीचे दातं पडायला नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही ते कादबोळ जे असतं ते शेळीच्या दाताला लागून द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणशान, दादा हे किचकट कामं नको सांगू, मेन सांग. तुम्ही बघितलंच असेल मित्रांनो, एक आपलं हे भेटतं बघा, ऑस्टावेट वायमरालचं कॅल्शियम भेटतं, गुलाबी कलरची बाटली असते. आता इथं सध्या इथं माझ्याजवळ नाही आहे, ती तिकडं ठेवलेली आहे आणि तुम्हाला दाखवलेली पण आहे, जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये चेक करू शकता नेमकं ऑस्टावेट वायमरल कोणतं आहे. तर ती गुलाबी जी बाटल असते, ते रोज 20 ml शेळीला जर पाजलं तुम्ही, 100% दूध वाढतं शेळीचं. त्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही म्हणशान ही ॲग्रीमिन 40 पावडर बी दिलेली आहे, बघा जबरदस्तपणे खात आहे आणि मक्काचाच ॲग्रीमिन 40 मिक्स करून दिली, कारण ते चाटून चुटून सगळं खाऊन घेतील. याच्यापेक्षा मक्का भरडून आणली तीही खूप छान असते. गहू आपल्याला भरडता येत नाही, कारण गहू ऑलरेडीच बारीक असतो, आणखीन बारीक करायचं म्हटल्यावर मग ते जमत नाही कुठंतरी. बाकी तुम्ही बघू शकता, जबरदस्तपणे खाता बकऱ्या आणि खूप मस्तपैकी त्यांना आवडती पण मक्का. बघू शकता तुम्ही, इनं तर दिली वाजून जवळपास. बर मग, नवीन ताजी बकरी होती ती झालं, आता तिला दूध वाढायचं होतं ना, तर मग तिला आपण कादबोळ पाजलं किंवा ऑस्टावेट वायमरल चालू केलं. आणि मक्का हा खुराक दूध वाढीसाठी सगळ्यात म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे माझ्या मते तरी. दूध पण वाढतं आणि बकरीचं दूध वाढलं म्हणजे पिल्लाचं वजन आरामशीर वाढतं. हे बघा मित्रांनो, पिल्लाच्या वजन वाढीसाठी मी हजार वेळेस म्हणत आलेलो आहे, पिल्लाच्या वजन वाढीसाठी सगळ्यात मेन असतं ते म्हणजे आईचं दूध. आणि आईचं दूध वाढीसाठी आपण मक्का ही यूज करू शकतो, म्हणजे इनडायरेक्टली बकरीचं दूध वाढलं की पिल्लाची तब्येत वाढतेच, म्हणजे असं एक साखळी असते ती. त्यानंतर मित्रांनो, जर पिल्लांचं वजन वाढायचंच आहे तुम्हाला, एक तर मक्का द्या तुम्ही, सकाळ संध्याकाळ द्या किंवा एक टाईम कोणत्याही टायमाला द्या. आणखी त्यांना जे आपलं हे असतं ना, मल्टीस्टार, तर ती मल्टीस्टार तुम्ही यूज करायचं आहे, तर जबरदस्तपणे त्याचाही रिझल्ट खूप छान आहे आणि जबरदस्त रिझल्ट आहे त्याचा मला. आणि आणखीन बघा, आता 3-4 महिने झाले जाणून शेळीचं दूध अचानक कमी व्हायला लागलं, तर तिला व्हायटामिन्स द्यायचं आहे मित्रांनो, किंवा मल्टीस्टार एच द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून खूप जबरदस्त रिझल्ट येतो. बाकी तुम्ही बघू शकता किती भरलं, 11 किती, 11 करेक्ट, 11. बर बघून घ्या मित्रांनो, शेळ्या किती आहे आपल्या दोपच्या, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, त्यामध्ये ही शेळीचं दूध पाठ ही पित असते, त्याच्यामुळे हिचं दूध आपण धरणार नाही. बाकी 6 बकऱ्यांचं किती दूध निघलं आहे, तर हे बघा, 11 लिटर आत्ता डेअरीला टाकून आले पप्पा. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हिचं दूध काढायचं बाकी आहे अजून, हे बघू शकता, हिचं दूध काढायचं बाकी आहे
कारण हे दूध काढून आपण ही कॅटली रोजच्या रोज भरून देत असतो, म्हणजे 1 लिटरचा उकडा शेजाऱ्याला चालू असतो. त्यानंतर 1 लिटर दूध आपण घरी आपल्याला ठेवत असतो, म्हणजे 6 बकऱ्यांचं जवळपास 13 लिटर दूध सकाळ संध्याकाळ 2 टाईम असं मिळून चालतं, म्हणजे एका टायमाला 1 लिटर दूध आरामशीर देते. आणि हा जो खुराक आहे ना, आपण आजपासूनच चालू केला आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण मध्ये चालू केलं तर पुन्हा बंद केला, आता पुन्हा चालू करायचा विचार चालू आहे. बघू शकता मस्त खाते आहे आणि इकडं सुद्धा. पिल्लाच्या वजन वाढीसाठी सुद्धा मित्रांनो मक्का ही खूप भारी असते. आता बरेच लोक गहू पण देतात. गव्हाने खुराक, म्हणजे गव्हानं काय होतं माहिती का मित्रांनो, वजन खूप फास्ट वाढतं. तर पिल्लांच्या वजनासाठी तुम्ही गहू यूज करू शकता, जेणेकरून वजन हे असं रपारप वाढत चालतं. ॲग्रीमिन 40 पावडर दूध वाढीसाठी, वजन वाढीसाठी जर शेळी हीटवर येत नसेल तर त्याच्यासाठी, शेळी रिपीट होत असेल, तिंदा लागती, पुन्हा उलटती, लागती पुन्हा उलटती, तर त्याच्यासाठी, म्हणजे असे बरेच कारणं आहेत त्याच्यासाठी ही ॲग्रीमिन 40 पावडर ही यूज होत असते. बाकी तुम्ही बघू शकता मागे किती म्हणजे कितीच मजेदारपणे शेळ्या खात होत्या आणि त्यांना काही विशेष नाही. आपले असतात हे 2 काळे गमिले, 2 टीलचे गमिले, 1 इकडं आणि 1 इकडं, 2 कढाया आणि 1 PVC पाईप कापलेला आहे तो, आणि 2 भगुणे, 1 हिच्यापाशी भगुणं आहे आणि 1 ह्या पिल्लांना आणत असतो, म्हणजे असं 2-2-2-2 गॅप आहे. बाकी तुम्ही बघितलं मित्रांनो कोणकोणता खुराक बकऱ्यांसाठी दूध वाढीसाठी सगळ्यात बेस्ट असतो, पुन्हा एकदा 1 मिनिटात सांगून देतो. जर मित्रांनो ताजी शेळी वेलेली असेल तर तिला मेडिकलमधून कातबोळ आणून पाजा किंवा ऑस्टाव्हेट वायमेरालचं कॅल्शियम द्या. त्यानंतर मित्रांनो जर 1-15 दिवस झाले जाणून तर रोज सकाळ संध्याकाळ तिला कमीत कमी 200-300 ग्रॅम मक्का द्या मित्रांनो, म्हणजे दिवसातून 1/2 किलो मक्का एका शेळीला भरपूर होते मित्रांनो. तर 1/2 किलो मक्का रोजच्या रोज तिला द्या. 1/2 किलो बी जात नाही पण मग शक्यतो, समजा आता मी जर देतो तर मी एक ओंजळीचं माप असतं माझं, 1 ओंजळ सगळ्यांना गेली पाहिजे, 2 हाताची 1 ओंजळ जी असते आपली ती. त्यानंतर मित्रांनो रोजचं 300-400 ग्रॅम जरी मक्का दिली तुम्ही तर भरपूर असं दूध वाढत असतं, आणि दूध वाढीसाठीच नाही तर त्यांच्या तब्येतीही मेंटेन राहतात खुराकाने. आणि गुळीपेंड मित्रांनो, जी गुळीपेंड असते ना ती गुळीपेंड तुम्ही यूज करू शकता, गुळीपेंडनंसुद्धा खुराक भरपूर फास्ट वाढतो. आता गुळीपेंड संपलेली आहे आपली म्हणून आपण मक्का यूज करतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जी खपरी पेंड असते आपली, शेंगदाणा पेंड म्हणतो, ती पेंड तुम्ही दूध वाढीसाठी तर यूज करूच शकता, पण खपरी पेंडने वजन वाढ ही खूप, म्हणजे खूप जलद गतीने होत असते. तर तुम्ही खपरी पेंड यूज करा बकरांच्या वजन वाढीसाठी. बाकी तुमची इच्छा राहिली मित्रांनो, एवढे असं काही सांगितलं मी, थोडं मन लावून सांगितलं. आज व्हायटामिन्स द्या, जर शेळीचं दूध 1 साईट कमी जादा झालं असेल तर व्हायटामिन्स तिला रोज 2 ml द्यायचं, जास्त द्यायचं नाही. जर तुम्ही बघितलं असेल किंवा डॉक्टरांना बी विचारलं तर बरेचसे डॉक्टर लोक जे असतात 5 मिली द्यायचं सांगतात, पण आपल्याला 5 मिली द्यायचं नाही आहे, 2 मिली द्यायचं आहे रोजच्या रोज. 2 मिलीच्या वर गेलं नाही पाहिजे, कमी झालं तर चालेल पण जास्त नाही गेलं पाहिजे व्हायटामिन्स किंवा मल्टीस्टारियस. तर बाकी बघू शकता तुम्ही मागे, आता यांचं झालं आहे खाऊन. आता हे बी बघू शकता तुम्ही, आत्ताच दूध वगैरे काढून दिलं आहे तरी पुन्हा यांना दूध वगैरे एकदम बेस्टपैकी दूध उतरलं आहे. आणि आता संध्याकाळ लोक काय दूध काढत नाही आपण आता यांचं. त्यानंतर मित्रांनो हिचं तर दूध काढायचं बाकीच आहे. तुम्हाला व्हायटामिन्स आणि ऑस्टाव्हेट वायमेरालचा डब्बा दाखवून देतो मित्रांनो, जेणेकरून पुन्हा म्हणायला नको तुम्ही काय करताय. हे जे पुढं बघताय मित्रांनो हे आहे ब्रोटॉन लिव्हर टॉनिक. जेव्हा आपण जंतनाशक करत असतो तेव्हा हे लिव्हर टॉनिक पाजायचं असतं. आणि जंतनाशक कोणतं आहे तर तुम्ही हे बघू शकता, अल्बोमारचं जंतनाशक आपण पाजत असतो. हे बघा, हे आहे व्हायटामिन्सचा डब्बा, 250 ग्रॅम आणला होता 1 वर्षापासून तोच वापरतोय मी जवळपास. खूप जबरदस्त रिझल्ट आहे, 4-5 दिवस जर दिलं तर शेळीला दूध वाढून जात एकदम बेस्ट पैकी. किती 25 दिवसात राहिले 11 लिटर मित्रांनो. तुम्ही आता दही बघितलेलं असेल तर दही आपण याच्यासाठी टाकतो, आता घरी तर कामं येतच, पण हप्त्यातून कमीत कमी 2 दिवस आपण कोंबड्यांना दही देत असतो, जेणेकरून काय होतं कोंबड्यांना कसल्याही प्रकारचा रोग वगैरे येत नाही आणि आला बी तर काही टेन्शन नाही, येतच नाही शक्यतो. आणि लेग्झिन पावडर तुम्ही बघितलीच असेल, लेग्झिन पावडरबद्दल बी माहिती सांगितली होती मी, तर लेग्झिन पावडरही खूप महत्त्वाची असते. कमीत कमी हप्त्यातून एखाद्या वेळेस लेग्झिन पावडर द्यायची कोंबड्यांना, ते बऱ्यात ती त्यांना, म्हणजे
तेवढं पुरतं, तेवढं फरक पडू शकतो अंड्यावर वगैरे, पण मग नंतर कामच येतं ते. 10+1 सहभागी व्हायचं असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चला पुढे, ऑस्टोबेटो आहे मिळालचा डब्बा, इकडं कोंबड्यांना घालतो आपण. हां बाहेरूनच दाखवतो आता, मध्ये जायचं आलं माझं जीवर. तर ते बघून घ्या, दिसत असेल. हे आहे आपलं ऑस्टोबेटो एमेरालचा डब्बा. आणि इकडं जे दिसतं ही आहे MS लिव, म्हणजे रोजच्या रोज 2-3 ml MS लिव. आणि हे जबरदस्त पाणी जवळूनच दाखवून देतो, बघा. हे आहे ऑस्टोबेट, याच्यामध्ये वायमेराल मिक्स करत असतात. वायमेराल दाखवून देतो तुम्हाला कुठं गेलं ते. हे बघा, हे आहे वायमेराल, हे इथं दिसतं आहे अंगठ्याखाली ते. आणि ही आहे आपली MS लिव. तर MS लिव रोजचे 2 ml आपण पाण्यामध्ये टाकून त्यांना देत असतो याच्यामध्ये. ते वायमेराल, हां. आणखी हे आहे लेक्झेन पावडर. लेक्झेन पावडर आता इथली संपली आहे, तिकडं आहे अजून, तर बघू शकता तुम्ही. लेक्झेन पावडर देत असतो. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, इथे आहे अंडाच अंडा, म्हणजे कोंबड्या पिल्लं बी सांभाळतात आणि रोजच्या रोज अंडे बी देतात. याच्या खाली असतात अंडे, हे बघू शकता तुम्ही. इथं रोज एक अंडा असतं रेग्युलर. मी इकून उचलतो, इकडं आणून ठेवतो, म्हणजे बेस्ट. घरच्यांना माहिती बी नाही इकडं अंडे देते म्हणून. बघू शकता किती झाले आता, 4 आणि 4 8, आणि खाली 4 12 13 अंडे झाले. खाली किती आहे, 1 2 3 5 अंडे खाली, वरती 8 13 अंडे. समजा कोंबडीना पिल्लं सांभाळता सांभाळता दिलेले आहेत, म्हणजे बघा, दिस इज बिझनेस. समज रे हो ना. आता तुम्ही माशाने याचे तुम्ही पिल्लं निघतील का, तर हो पिल्लं निघतील का. तर कोंबड्या जेव्हा मोकळ्या असतात तेव्हा त्यांची मीटिंग आरामशीर होते, कारण ती जी कोंबडी आहे तिच्यासोबत एक कोंबडा नेहमी फिरत असतो. तुम्हाला दाखवून देतो मी, चला. वावरातलं हे नयनरम्य वातावरण आहे ना, झमाकेदार एकदम. फक्त एखाद्या दिवशी किरकुडं नाही डासा मला, म्हणजे झालं किरकुडं, म्हणजे आमच्या इकडं सापाला किरकुडं म्हणते. काही काही ठिकाणी जे किडे असतात त्याला किरकुडं म्हणते. तर हे बघा, दिसत असेल तुम्हाला पुढे जो ब्रीडर आहे, एक ब्रीडर हा कोंबड्यांसोबत कायम फिरतच असतो. आणि हा कायमस्वरूपी यांच्यासोबत असल्यामुळे अंडे हे फर्टाईल आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. दिसत आहे का, हे बघा, पुढं कोंबडा, मागे ती कोंबडी, आणि तिच्यासोबत ते पिल्लं. अजून मेन म्हणजे त्या कोंबडीचे अंडे नाही, ते अंडे ह्या कोंबडीचे. इकडे बघा, बघू शकता इकडे. अरे यार मामू आले तिकडे, दिसत असेल तुम्हाला. हे बघून घ्या, दूध घ्यायला आले ते. मी दूधच काढेल नाही कॅटलीमध्ये. चला आता त्यांना दूध काढून देतो. बाकी बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मामू आहेत आपले शेजारी, आणि मामूचं बी एक आपण मुलाखत घेणार आहे की 3-4 बकऱ्यांपासून कसे वर्षाला 1,00,000 रुपये कमावतात ते. आणि 3-चाकी गाडी आहेत त्यांच्याकडे, म्हणजे त्यांची एक मुलाखत घेणार आहे आपण, मुलाखत टाईप. तर त्या व्हिडिओसाठी आतुर असाल तर कमेंट करून सांगा. बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उमराज रंदे सायनिंग ऑफ. बाय बाय, लव यू ऑल. जय सियाराम.